बंडू खरात हा गेल्या 3 वर्षांपासून मेटलमन कंपनीत कामास होता। या कंपनीत झालेल्या एका अपघातात त्याला आपल्या हाताची बोट गमवावी लागली। मात्र नुकसान भरपाई मिळाली नसल्यानं बंडू खरात हा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सहपरिवार उपोषणास बसला आहे। बंडू कोंडीराम खरात हा कामगार सोमवारपासून कामगार आयुक्तालयासमोर सहकुटुंब उपोषणास बसला आहे। बंडू खरात हा गेल्या 3 वर्षांपासून वाळूस MIDC मधील मेटलमन या कंपनीत हेल्पर म्हणून काम करत होता। कंपनीतील मशीनमध्ये झालेल्या बिघाडामुळे त्याला आपल्या डाव्या हाताची 2 बोटं गमवावी लागली, त्यामुळे कायमचं अपंगत्व त्याच्या वाट्याला आलं। अपघातानंतर कायमस्वरूपी सामावून घेण्याचं आश्वासन कंपनीच्या वतीनं त्यांना देण्यात आलं। मात्र गेल्या 2 वर्षांपासून हा निर्णय प्रलंबित आहे। या संदर्भात वारंवार पाठपुरावा करूनही न्याय मिळत नसल्याचं खरात यांनी सांगितलं। विशेष म्हणजे खरात यांचा कुठलाही तांत्रिक डिप्लोमा शिक्षण झालं नसतानाही कंपनीनं त्यांना हाय पॉवर मशीनवर काम करण्यास भाग पाडलं। याच दरम्यान हा अपघात घडला। अपघातानंतर कायमस्वरूपी तत्वावर कंपनीत सामावून घेऊ असंही कंपनीच्या वतीनं सांगण्यात आलं होतं। मात्र याबाबत विचारणा केली असता धमक्यांचे फोन येत असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। 3 वर्ष कामाला झाले, 2017 मध्ये मेटलमॅन मध्ये कामाला असताना 2 वर्ष 2 बोटं कटून झाले आणि 2 वर्षात कुठल्याही प्रकारचा कुठलीही न सोय करता 2-15 दिवसापासून आम्ही उपासमार बघत आहोत आणि आमची सध्याची मागणी आहे फक्त परमानंट म्हणून आणि SI चा खर्च भरून। आपल्याला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी सहकुटुंब उपोषण करत असल्याचं त्यांनी सांगितलं।